निमित्त कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री केंद्र दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा उभारण्यात आलंय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला कळंबा मध्यवर्ती कारागृहात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीनिमित्त कैद्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवून विक्री स्टॉल उभारण्यात आले दिवाळी मेळावा दोन हजार तेवीस या स्टॉलचा शुभारंभ आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी काही कारागृह पोलिसांची अलीकडच्या काळात मलिन झालेली प्रतिमा प्रामाणिकपणानं काम करून बदलावी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली आज जरी कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी असले तरी ती हाडामासाची मन भावना आणि हृदय असलेली माणसंच आहेत तेव्हा त्यांच्यात वर्तन बदल होईल या भावना समोर ठेवून प्रयत्न करायला हवेत कारागृहात बंदींना वस्तू फराळ आणि विविध वस्तू बनवण्यासाठी मिळणारे हे प्रशिक्षण शिक्षा संपल्यानंतर बाहेर जाऊन उर्वरित आयुष्याच्या पुनर्वसनासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला यावेळी कारागृह हो अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनीही मनोगत व्यक्त केलं दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचं विक्री प्रदर्शन एकोणीस नोव्हेंबरपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे या ठिकाणी आकाशकंदील पणत्या कपडे टॉवेल शोभेच्या वस्तू खेळणी मिठाई आणि दिवाळी फराळाच्या पदार्थांसह घरगुती उपयोगाच्या अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्यात या कार्यक्रमाला उपाधीक्षक साहेबराव आडे वरिष्ठ तुरुंग अधिकारी सतीश कदम सोमनाथ मस्के कारखाना व्यवस्थापिका शैला वाघ वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर तुरुंग अधिकारी प्रवीण अंधेकर तुरुंग अधिकारी अविनाश भोई विठ्ठल शिंदे प्राध्यापक मधुकर पाटील कोल्हापूर बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले आदी मान्यवर उपस्थित होते